बोल की कविता हे आपलं सरिता राहुल काय ग काय झालं? अरे काव्य संमेलनाला जायचं रहित झालं. रहित म्हणजे? अरे कॅन्सल झालं. कॅन्सल काय का पण? अरे घरचे नको म्हणतायत प्रेम काव्य संमेलनाला जायला. काय बघ ना रे, आणि मी काहीच करू शकत नाही. सरिता इट्स ओके. अग तुझ्या कविता एवढ्या भारी असतात कि बघ लोकांपर्यंत एक ना एक दिवस पोचणार. मला फुल कॉन्फिडन्स आहे. अग मी ऐकिन की तुझ्या प्रेम कविता आयुष्यभर. खरंच थँक्स. सरिता अग पण तू संमेलनाला जायला पाहिजे. बघ ना रे, घरचे नाहीच म्हणतायत जायला. घरचे म्हणतात असले थेर चालणार नाहीत म्हणून. अग त्या थेर काय तवा, ह्या सरळ सरळ अन्याय आहे तुझ्या. हो ना, तुलाही असंच वाटतंय ना? हो अगदी मला असंच वाटतंय. मी ना यांच्या विरोधात एक विद्रोही कविताच लिहिणार आहे. सरिता अग तुझ्या संमेलनासाठी मी आज शीतल बर आसामला जायचं कॅन्सल केलं. आसामला? हो. वाव तू जा आता. मग काय तर, फार सुंदर आहे म्हणतात. मलाही बघायचंय, पण मला कसं बघायला मिळणार ना? तुझ्या नजरेतून मला बघायला मिळेल. आणि तू तिथं गेलास ना कि काय काय पाहिलं ते सांग काय मला, नाहीतर मला तू फोटो पाठव तिकडून. मी तुझ्या फोटोवर छान कविता करेल. जाशील ना? ठीक आहे, आता बॅग भरून पण घेतली मी. मला आठवणीनं फोन करा आणि फोटो पण पाठव. काय हॅप्पी जर्नी. वय वय हॅप्पी जर्नी. बाय. शीतल पहिल्यांदाच आणि ती मी एकटीच एवढे लांब चाललीस पुरी. स्वतःची काळजी घे. वय जीजी अजिबात काळजी करू नका तुम्ही. असं कस? आणि हे बघ शीतल, तासा तासाला नाही सरता जेडीच्या मोबाईल वर फोन कर, म्हणजे आम्हाला काळजी नाही वाटायची. बघ जीजी तुम्ही आधी डोळा पुसा बघू, नाहीतर माझं पाय हितनं निघायचं नाही. मी एवढी सख्खी नात असून कधी माझ्या डोळ्यातनं पाणी काढलं काही नाही. बघ तूच तिच्याकडे तर बघ, तिला तर कधीच जाईन असं होतंय नुसतं. तिच्या मनासारखंच झालंय ना, आता चालली की एकटी. शीतल चला, उशीर होतोय, स्टेशनवर येळेत पोहोचायला पाहिजे. होय होय, तिथनं पुढे परत तिला एकटीला जायचंय. चला येळेत पोहोचूयात. ठरो असताना शीतल एकटी कशी जाईल? मैं हूं ना. सब आसाम की तयारी करके आयलो. राहुल तू बर झाले पोरा, अच्छी मारुती राय सारखं धावून आलास. बघ राहुल तू कसा राहिलास? तुला तर काय तर महत्वाचं काम होत ना? अयो असं म्हणलो होत मी.
नाही तुला मी किल्ला जाऊन देईन का छे 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 रावल्या असं बी क्या चल लवकर नाहीतर ट्रेन निघून जायची जिजे नाहीतर आम्हाला पटरीनं पळत जायला लागल तुझ्या स्पीडने गेलो ना तर तसंच होणार आहे आणि काय रे रावलेल्या का हा तुला एकदा सांगता येत नाही का हो नाही हो नाही हा अहो मामा जो बीत गया वो गुजर गया अब आया लू ना चलो चलो आलास अग तुझ्या सोबतीला ग आणि आजानं मला दोन वेळा फोन केला म्हणलं मित्राचा शब्द मोडणं म्हणजे छच्चे छच्चे मला अजिबात पटत नाही ते आणि तुम्ही काय काळजी करू नका मी आहे तिच्या संघ टेन्शन नॉट शीतल पोचल्यावर फोन करा होय ना ना करते अंजी जी अजिबात काळजी करत बसायचं नाही काय पैपुरी हा मी नेतो की सांभाळून तिला अरे तुलाच तिला सांभाळून द्यायला लागेल हा त्याच्यावर लक्ष ठेव बाई शीतल बापूला एकटा जायतो चला येते तुम्ही आसामला जा नाही तर जगाच्या पाठीवर कुठं पण जा पण ज्यावेळी माघारी घरी परत याल तेव्हा तुमचं घर तुमचं राहिलेलं नसेल काय खरं नाही बाबा शेट तुम्ही तर आतापासून हरवले अरे तू आहेस अजून गेल नाही जातो जातो इतकी काय लागली का ते निरोप घेऊन आलतो हे बाबा राहू दे तुझा निरोप तू जेवढा निरोप द्यायचा होतास तेवढा दिलायस जेवढा गोळ घालायचा होता तू बी घातलायस नको काय निरोप जा आवा ऐका तरी महत्वाचा आहे माझ्यासाठी हो काय ते शीतल वहिनींचा फोन आलता त्यांना उशीर होणार आहे काय
त्यांची ट्रेन लेट झाली ना, मग त्यांना यायला उशीर होणार आहे. अरे तोंड बघ एकदा. काय बाबा काय म्हणावं तुला? अरे दीप्ती मॅमचा फोन आलता, त्यांनी बोलावले. तुझ्या तर खोटारडे, दीप्ती मॅडमचा फोन आलता, जा तू. अरे नाही खरंच आलता आत्ता. हो अबे खरं बोलतो ना तू? ठीक आहे मग नको जाऊ, मला काय. जरी खोटं असल ना तो बघतो तुझ्याकडे. बघतो म्हणे, वहिनी आल्या आमच्याकडे कशाला बघतोयस. ते जाऊ दे, शिवसाहेबांच्या घरी बोलवले, तिकडे जाऊन ये. आताच कशाला बोलले काय माहिती. नशीब, कर्नल साहेबांनी बोलवलं नाही. ती बी आहे म्हण. अबे तू एक काम करशील का? शेठ एक का दहा सांगा की? एकच कर पण नीट कर. ती शीतल येणार आहे आता एवढ्यात, तिला फक्त रिसिव्ह करायला जा. आहो पण मी रिसिव्ह केल्याला चालणार आहे का? मी जातो की हा, ते कर्नल सरांना घेऊन जातो, त्यांच्या बायकोला घेऊन जातो, चालणार आहे का? जा जा जाऊन ये एकदाचा, मी जातो रिसिव्ह करायला. जाऊन ये. पण मी काय सांगते नीट ऐक, तिला सांग मी तिकडे गेलोय म्हणून. नाही तर नेमकं हेच सांगायला विसरशील काय? शेठ मी सांगतो काय सांगायचं ते. शेठ तुम्हाला सांगतो, माझ्या आत्ते बहिणीच्या दिराची मिळवण्याची सासू आहे ना, राजस्थानाहून पुण्यात येणार होती, राजस्थानातन मुंबई, मुंबईतन पुणे, तिला आणायला स्टेशनवर वेळेत गेलतो मी. टाइम बाव मिस्टर अभय मारने, जेवढं सांगितलं तेवढंच करायचं. एवढ्या लांब कसं राहत काय माहित. शीतल 11 मराठा. वय रावल्या कसलं भारी वाटतंय ना रे. आता मला कळलं हे इथं यायला एवढ्या आतुर का असतात ते. पण अजिंक्य कुठं दिसत नाही. अगं इथंच असणार की आत्ता. आता आसामला म्हणल्यावर आसाम मध्येच असणार का चांदवडीत असणार आहे तो. असतल असतल चल चल थांब मला एक शिल्पी घेऊन दे की कुणाल तर पाठवायचं बाबा. चल किसी मिलना है? आमचं फौजींना भेटायचंय. तुम ऐसे किसी से मिल नहीं सकते? आओ ये अजिंक्य शिंदे की बायको है और मैं उसका लहानपणी पासूनचा बायको दोस्तो हूँ. सोडो ना. हे आले नाही तू घ्यायला. गुड मॉर्निंग मॅडम. अरे अजिंक्य ये ये बस ना. सर कुठे दिसत नाहीयेत. सर आताच बाहेर गेले. अरे मीच बोलावलंय तुला. मला काय झालं? अरे झालं काही नाहीये, मला फक्त एवढंच विचारायचं होतं बायको आली का तुझी. आली असेल बहुतेक. आली असेल बहुतेक म्हणजे? म्हणजे आतापर्यंत आली असेल, मी अजून नाही भेटलो तिला. आवेला पाठवलं तिला घेऊन यायला. अजून भेटलाच नाहीयेस? नाही. आणि मी पण कशी आहे, नेमकं तुला आत्ताच बोलावून घेतलंय. हो नाही नाही असं काय नाही, बोला तुम्ही. अरे एवढंच सांगायचं होतं तिला की ती एकदा आली ना तिला घेऊन ये इकडे, एकदा भेट होईल आमची. हो मॅडम नक्की आणतो. अरे तिची इथल्या बायकांशी ओळख होईल आणि आर्मी वाईफ वेलफेअर असोसिएशन आहे ना, तिचे कामं मला नीट समजावून सांगता येतील. आणि ऐक जरा नीट काळजी घे तिची, सुरुवातीला जरा गांगरली असेल पण मी तर म्हणते तू पहिल्यांदा जा आणि भेट तिला.
हो गेलो की भेटेनच. जा जा तिला फिरून आण. कामाख्या मंदिरात सुद्धा तिला घेऊन जा. पण काय मॅडम? खरं तर तुला हे सांगायची गरज नाहीये म्हणा, पण एक लक्षात घ्या, ती आली म्हणून तुझ्या कामावर दुर्लक्ष व्हायला नको, नाहीतर हे चिडतील बरं का. नाही नाही मॅडम, मी नक्की बघतोय, असं काय नाही म्हणणार. नाहीतर हे म्हणतच असतात की एकदा बायको आली की सगळे हनीमूनला आल्यासारखं वागत असतात. तसं व्हायला नको. नाही मॅडम, मी घेतो ती काळजी. ठीक आहे, आणि काही लागलं ना तर सांग मला. हो येऊ मी. येतोयस? ये ये, तुलाही काही असेलच म्हणा. नाही म्हणजे असं काय नाही. येतो मी. वहिनी, तुलाच म्हणते ती अग. मला वय हे कोण? काय माहित. तुम्ही शीतल वहिनी ना? हाय, मीच. पण तुम्ही कोण? मी अभय मारणे, अजिंक्याचा रूममेट. म्हणजे होतो मी रूममेट. मी राहुल ताटे, तालुका वाई, जिल्हा सातारा. सातारा? शेठ आमचे लय जवळचे नातेवाईक राहतात तिथं. कुठं? ते सातारला पोवे ना काय ना, तर तिथं माझ्या मामाच्या मुलीची ननंद आहे ना, तर तिच्या जावेच्या बहिणीला दिलंय. बर 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 बर, मग कधी सातारला गेलो तर जातो त्यांच्या घरला. त्यांना सांगा फोन करून मटन बिटन करायला. हो हो हो. अजिंक्य कुठे आहे? तो नाही आला, त्याला सीओ साहेबांच्या घरी बोलवून घेतला ऐन वेळेला. का? काय माहित, पण तुम्ही चला की रूमवर, ते येईल डायरेक्ट. शिपाई अजिंक्य शिंदे के घरवाले आहे. ठीक आहे, जाऊ. तुमचे डॉक्युमेंट दाखव. मला लईच आवडलं राव, हे असम आहे. असम शेठ, आसम सुंदरच आहे. असम नाही नाही, ह्याला आसम म्हणतात. आसम नाही 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 नाही, आसम असम आहे. तस होय. हा असम असम. रावल्या गप्पच की आता, उगाच पांचट जोक मारत बसू नकस इथं. अयो तुला काय झालं आता, तेवढी का चिडलीस? संग या तिया वर नतो आणि चिडणार. वय चिडून आता काय करू? एक तर आपण इथं एवढं लांब आलोय आणि यांना घ्यायला पण काय घ्यायला काय नाही. रू चल जायचं का आता आपण? थांबत की एक सेल्फी टाकू की? नको नको, माझा वर्दीत फोटो नको. बरं, हिथं अजिबात अलाउड नाही म्हणून. तुम्ही काढा. आपण काढ. हसतेच आहे मी. अजून हस. काढतो का आता का जाऊ मी? राम दे, मला काय करायचंय, तुझा फोटो चांगला येणार नाही. थांबो, तर फिल्टर बदलतो. म्हणजे त्यात गोर दिसतील मी. आता बघते जिंकेंना.